तुला फक्त थांबायचे आला बघ आला 2
38 रन झाले, दोन ओव्हर तुम्ही खेळून काढावा. बारा बॉल दोन ओव्हर 38 झाले, दोन ओव्हर तुम्ही खेळून आपला 6 बॉल खेळून काढण्याची हरकत नाही. आरामात खेळ, शांत खेळ, बघतो थांबून खेळ. 38 येत बघ, थांबून खेळ. चल चालते, काम फक्त तू जागे वगैरे खेळतो वाटत बघा. दुसरं आकाश बॅटिंग आहे. गौरव बॅटिंग आहे बळा. हा शाबास, बरोबर बरोबर बरोबर. छान जादू सर आली रे, आलं झालं कॅरम आले पुढे. अरे सर 40 झालेत गुरु. एक बस आता मारत, आता काय टेन्शन नाही. पूर्ण षटकामध्ये फक्त 2 धावा रवी यांनी काय ना खेळतो. बिंदास खेळ आणि काय ना खेळतो, एज लागले चुकून. अख्खा हवेमध्ये पाय त्याच्या. ठीक आहे डबल डबल डाव मला बी दे ना. मग योगराज केळकर
आकाश खुद लगा सापड़ नहीं पाउल ना त्याच्या आधी चेंडू अजित नवगरे यांचा पहिल्या चेंडू मध्ये थोडा कॅच उडवला होता आपण ओंकार सरस स्टंपच्या मागे थोडेसे बीट झाले खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण याच्या मागे ओंकार सरस यांच्याकडून बघायला मिळत आहे वाईट वाईटच्या स्वरूपात एक नाव मिळते धावसंख्येत एक ने भर धावसंख्येत जाऊन पोचते ओहो हो संघासाठी चार धावा प्रशांत यांना वाचवल्या खूप चांगल्या क्षेत्ररक्षण
प्रशांतनच त्याच्याकडून बघायला मिळते. कटोरीला चेंडू थोडासा चेहऱ्याच्या छातीच्या पुढे पडला आणि झेल होऊ शकला नाही. अमोल्य यांना खेळवण्यात यशस्वी ठरतायत गौरव. अमोल थोडेसे बीट होत आहेत. सागर वगैरे हे नॉन स्ट्राईक बॅट्समन आहेत तर अमोल स्ट्राईक बॅट्समन. बघूया काय होतंय. अमोल बीट 65 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ. ओंकार सरस अजित नवगणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय. लक्ष द्या, लक्षपूर्वक खेळा. धावसंख्या पोहोचली 5 धावांवर. हा सामना कुठल्याही दिशेला फिरवण्याची ताकद सागर नवगणे यांच्याकडे आहे हे आपण आतापर्यंत बघितलंय. खूपच चांगलं असं गोलंदाजी इथं बघायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोचली, धावसंख्या जाऊन पोचली 6 धावांवर. 18 चेंडू 59 धावा. 18 चेंडू 59 धावांचं लक्ष सागर नोगरे. ओंकार सनास मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरला तोच ओंकार. सागर ऑन फायर. जुना चेंडू द्यायचा आहे. चला सामना चालू करा. चेंडू इकडे आहे, अजित चेंडू आलाय, तुम्ही सामना चालू करा. पहिल्या इनिंगचा चेंडू आहे. अजित नवगणे यांच्यासाठी अजून एक प्राइज आले, एक बेस्ट स्पोर्ट्समनशिप किताब याच्यासाठीच एक पारितोषिक संदेश नवगणे यांच्याकडून तुम्हाला मिळते. थोडेसे बीट सागर. खूप चांगला असा गोलंदाज ओंकार सणस यांना हा लाभला. अजयला, अजितला चेंडू चेंडू जमा करायचा आहे. भाऊ चेंडू जमा करायचा आहे. 2 मिनिटं थांबा. जुना चेंडू जमा करा आणि नवीन घ्या. खूप चांगला सहा गोलंदाज ओंकार सणस सामना करेल सागर. कटवलेला 5 डिसिजन 2 धावा. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावांवर. टोटल 65 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ. खूप चांगली अशी गोलंदाजी ओंकार कडून बघायला मिळते. एक तडाखेबाज फटक्यांची आवश्यकता आहे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये जर हा सामना जिंकायचा असेल तर. दोन्ही तडाखेबाज फलंदाज इथं ग्राउंडवर उपस्थित आहेत. कटवलेला चेंडू तितका. गचाळ क्षेत्ररक्षण नवनाथ नवगणे. तुमचे वडील हा सामना बघण्यासाठी थांबलेत. तुमचा संघ 5 वर्षानंतर फायनल मध्ये गेलाय याची नोंद या. धावसंख्या झाली 17. सागर 17.